हरिओम, मी शिल्पावीरा शृंगारपुरे, बोरली वेस्ट उपासना केंद्र, आणि मी गृहिणी आहे. 2001 पासून मी बापूंकडे यायला सुरुवात केली. 2001 ते 2022 पर्यंत मला अनेक छोटे मोठे बापूंकडे अनुभव आले. त्यातलाच एक आज अनुभव मी तुमच्याकडे शेअर करत आहे. ओ मन सामर्थ जाता सी अनिरुद्धाय नमा, हा बापूंचा, सद्गुरू बापूंचा तारक मंत्र आहे. तोच माझा या अनुभवाचा मूळ प्रचिती आलेली आहे. 29 एप्रिल 2021 रोजी मला रात्री ताप आला. त्या दिवशी गुरुवार होता आणि मला ताप आला. तर 100 वर ताप असल्यामुळे मी गोळी घेऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ताप 2 वर गेला आणि कफ आणि खोकला दोन्ही चालू झाला. आणि माझे 2 दिवस झाले ताप उतरत नव्हतं. तर माझी मुलगी डॉक्टर आहे, ती मला म्हणाली की आई तू करोनाची टेस्ट करून घे. तर मी म्हटलं की मी एवढं सिरियसली घेतलं नाही, कारण आमच्या सोसायटीमध्ये रिपेरिंगचं काम चाललं होतं. तर रोज मी आमच्या बाल्कनीमध्ये जे काही डस्ट वगैरे जमत होती त्याचं रोज झाडू पोछा करत असल्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळे मला कफ वगैरे झाला आणि त्यामुळे ताप झाला. पण सोमवारी मला एकदम वास यायचा बंद झाला. मग मात्र आमच्या घरातल्या सर्वांनी आम्ही टेस्ट केली आणि मी आणि माझी सून आम्ही दोघेही पॉझिटिव्ह आलो आणि मुलगा आणि माझी मिस्टर हे दोघेही निगेटिव्ह आले. मग माझ्या मुलींनी सांगितलं HRCT करून घे. HRCT केल्यानंतर माझा स्कोअर 25 पैकी 13 आला. त्यामुळे मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. मग मी ॲडमिट व्हायच्या आधी डॉक्टर नीलम पाडेलकरांना माझे सगळे रिपोर्ट वगैरे सगळे पाठवले आणि सुची जाधवपणे माझा निरोप द्यायला सांगितलं. आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, रात्र झाली तोपर्यंत गुरुवारचे. तर हॉस्पिटल गेल्यानंतर पहिल्यांदा मला असं जाणवलं की आपण हॉस्पिटल मला वाटलंच नाही. मला वाटलं आपण एका 5-स्टार हॉटेलमध्ये आलो आहे आणि ते रूम इतकी छान सुंदर, पडदे, TV, म्हणजे मला पहिलीच प्रचिती, माझं मन बलवान बनवायची पहिलीच सुरुवात बापूंनी इथेच केली की मला ते हॉस्पिटल असं वाटलंच नाही, एकदम 5-स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटलं. तो दिवस गेला आणि शुक्रवारी मला बापूंचं, दादांचं, सुचिराचा निरोप आला की दत्तात्रय तारक आराधनाचं पूजन करा आणि रामरक्षा, हनुमान चालीसा आणि अनिरुद्ध चालीसाचं 3-3 वेळा पठण करा. त्याप्रमाणे सर्व केलं. आणि शनिवारी काय झालं, सकाळी उठल्यानंतर मला ब्रशिंग करताना, टॉयलेटला जाताना खूप धाप लागायला लागली तरी, आणि बेडवर येऊन बसल्यावरती मला काहीच होत नव्हतं. म्हणून मी काहीच सिस्टरला, डॉक्टरला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी परत रविवारी तसं झाल्यावरती मग मात्र मी डॉक्टरना सांगितलं. मग मला ताबडतोब त्यांनी ऑक्सिजन लावलं. ऑक्सिजन लावल्यानंतर तापही मला खूप वाढायला लागला. मग सोमवारी त्यांनी मला पहिलं रेमडेसिवीरचं इंजेक्शन दिलं आणि त्याच दिवशी माझ्या नावाने तिकडे दत्तात्रय तारक आराधनाचं पूजनही झालं. मग रविवारी जी माझ्याबरोबर जी होती पेशंट, तिचा डिस्चार्ज झाला रात्री. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी एक दुसरी पेशंट माझ्या रूममध्ये आली, जी 10 दिवस ICU होती. आणि माझ्यासमोरच बुधवारच्या संध्याकाळी ती डिस्चार्ज दिल्या मला. ती डिस्चार्ज गेल्यानंतर 10 वाजता माझ्याकडे मला त्या हॉस्पिटलमध्ये माझा पुन्हा एकदा HRCT काढला. आणि मी रात्री 11:30 झोपली असताना माझ्या मुलीचा मला फोन आला आणि ती मला म्हणाली आई तुला ICU शिफ्ट करतो. तर मी म्हटलं काय झालं, ती म्हणाली की जस्ट आपलं ऑब्झर्वेशनसाठी, कारण रूममध्ये वॉर्डमध्ये पटकन कोणी सिस्टर आणि डॉक्टर नसतात ना, आणि आत्ताच करूया कारण सकाळी परत बेड मिळणार नाही. म्हटलं ठीक आहे करूया. आणि बापूंची अशी योजना होती बघा की मला आधीच बापूंनी पूर्वतयारी केली माझ्या मनाची की का नुकतीच माझ्यासमोर एक बाई 10 दिवस ICU होती आणि माझ्यासमोर ती डिस्चार्ज होऊन गेली, त्यामुळे मला त्याचं काही भय वगैरे वाटलं नाही आणि मी तिकडे ICU शिफ्ट झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ICU माझ्या समोरच्या बेडवरच्या एका माणसाची डेथ झाली. ती डेथ झाल्यानंतर एरवी असं कोणी गेल्यानंतर आपल्याला भीती वाटते, मनात वेडेवाकडे विचार येतात. पण त्या क्षणी माझ्या बापूंनी असं मन इतकं खंबीर केलं होतं आणि मन एवढं शांत केलं होतं ना की मला काहीही वेडेवाकडे माझ्या मनात विचारलं नाही, काही मला भय वाटलं नाही, काय नाही. आणि 6 दिवस मी ICU होते. त्यानंतर मग 6 दिवसानंतर आम्हाला परत एक वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. मी आणि माझ्याबरोबर दुसरी ICU आम्ही दोघी जणी होतो, त्या दोघींना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. तिकडे शिफ्ट केल्यानंतर संध्याकाळचं आम्हाला शिफ्ट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईला आणखीन दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. तर आता काय झालं, ती रूम आमची एकदम कोपऱ्यात होती आणि ती कोपऱ्यात असल्यामुळे मी आणि ती आम्ही दोघी बेल मारायचो तेव्हा सिस्टर, ते आया वगैरे अशा यायच्या वेळ लागायचा त्या रूममध्ये यायला कोपऱ्यात असल्यामुळे. तर मी म्हटलं की अरे बापरे, आता मला एकटीलाच बेल मारून हे येतील की नाही पटकन. मला भीती नाही वाटली पण असा डाऊट आला की आता काय करावं, आपण सांगून बघूया सिस्टरला की आपल्याला शिफ्ट करतात का दुसऱ्या रूममध्ये. तर मी सांगितलं, ते म्हणाले काय ठीक आहे आपण करूया शिफ्ट. संध्याकाळी होऊन गेली तर यांचं काय शिफ्टिंगचं दिसेना.
मग मी म्हटलं की कधी शिफ्ट करा, ते म्हणाले की तुम्ही तिकडे जरी शिफ्ट केलं तरी तुम्ही रूममध्ये एकट्याच असणार आहात, पण तुम्हाला बेल मारली तुम्ही की आम्ही पटकन तिकडे येऊ. म्हटलं काय हरकत नाही, आणि रात्र होईल शिफ्टिंगला. म्हटलं ठीक आहे. मग तर 10 वाजून गेले, आपलं प्रवचन आणि बापूंचं सगळं संपलं, उपासना सुंदरकांड सगळं, तरी काहीच नाही. तर 10 वाजता ती सिस्टर आली, तर मी सिस्टरला म्हटलं की ना तुम्ही मला अजून शिफ्ट केलं नाही, पण अगदी मला ना एकदम अचानक खूप झोप आली आणि झोप आहे. तिला म्हटलं तुम्ही असं करा, आत्ता मला शिफ्ट न करता ना उद्या सकाळी मला शिफ्ट करा, म्हणजे कारण मला आता खूप झोप येते. फक्त एक काम करा, जाताना इकडचे लाईट घालू नका. ते म्हणाले ठीक आहे. त्याप्रमाणे मी जी 10 वाजायला जी झोपली ते एकदम सकाळी 5:30 मला जाग आली. 5:30 जाग आली तर बघते परत तीच सिस्टर तिकडे सकाळचं औषध द्यायला. तर मी तिला पहिलं म्हटलं काय की मला ना शिफ्ट व्हायचं नाही आहे. ते म्हणाले ठीक आहे. तर म्हणजे मी सांगते 12 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होती, 12 दिवसात मला एकही दिवस अशी तिने शांत झोप लागलेली नव्हती. पण तो असा पहिला दिवस होता की मी जी 10 वाजायला झोपली ती एकदम 5:30 उठली, आणि त्यामुळे माझं मन एवढं शांत खंबीर आणि मला कसं कॉन्फिडन्स बापूंनी मला दिला, सामर्थ्यवान बनवण्यासारखं वाटलं की नाही मी आता इकडे एकटी राहू शकते. म्हणून आणखीन 2-3 दिवस त्या रूममध्ये मी राहिली आणि 22 मेला मला डिस्चार्ज द्यायचं ठरवलं. तर घरातल्यांनी सांगितलं घरी तुला डिस्चार्ज द्या तरी सकाळीच काय तुला किंवा दुपारी वगैरे मिळणार नाही, तुला खूप उशीर होईल यायला. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि काय झालं, जेव्हा फर्स्ट टाईम मी जेव्हा वॉर्डमध्ये होती तेव्हा माझ्याबरोबरची दुसरी होती ती सकाळी 9:30-9:30 ती डिस्चार्जवर चाललं होतं, किती खटपट होतं. तर रात्री 9:30 ती बाई गेली तेव्हा मी म्हटलं की आपल्याला पण असे रात्रच होणार आहे म्हणून, आणि त्याप्रमाणे मलाही 10:30 तिकडनं डिस्चार्ज मिळाला. मी घरी आले, घरी आले तर नेमकं त्याच दिवशी जे मी दत्तात्रय तारक आराधनाचं जे पूजन होतं त्याचा सकाळी प्रसाद आला होता. तर तो प्रसाद मी ग्रहण केला, उदी लावली, बापूंना नमस्कार केला आणि चालत चालत त्या रूममध्ये गेले. तर तिकडे आल्यानंतर सुद्धा मला जे 9 मेला जे ऑक्सिजन लावलं होतं तर तेच कंटिन्युटी मला चालू ठेवायचं होतं ऑक्सिजन सपोर्ट. त्यामुळे घरातल्यानं सगळ्यांना माझ्या सगळी अरेंजमेंट करायला, कॉन्सन्ट्रेटर म्हणतात ते आणावं लागलं, सिलेंडर आणावं लागलं, की कारण 15 दिवसांनी मला परत फॉलोअपसाठी जावं लागणार, तेव्हा परत मला ते कॉन्सन्ट्रेटर लावून जाता येत नाही, तर सिलेंडरच लागणार होतं. त्या सगळ्याची अरेंजमेंट केली होती आणि त्याप्रमाणे मी घरी आली आणि ते सगळं लावलं मला कॉन्सन्ट्रेटर वगैरे. पण घरी आल्यानंतर सो पहिले 15 दिवस मला अजिबात चालता येत नव्हतं, असं धरून 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 चालत होतं. बेडवरनं उठून बसलं की माझं ऑक्सिजनची लेवल एकदम डाऊन व्हायची, लेवल एकदम ड्रॉप व्हायची, मग मला फ्लो वाढवा लागायचा. टॉयलेटला जाता धरून धरून जायची आणि फ्लो वाढवल्याशिवाय मला काहीच करता यायचं नाही. असे 15-1 दिवस झाले. नंतर BP खूप लो व्हायचा, नंतर अचानकपणे सगळे सांधे दुखायचे खूप, की मला बेचेन व्हायचं, काय करायला सुचायचं नाही, आणि कोणाचा फोन आला बोलण्यासाठी तर लगेच झाप लागायची, असं सगळं व्हायला लागलं. आणि माझ्यासाठी सगळ्यात मुख्य काय होतं की जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये जो माझा HRCT काढला होता तेव्हा माझा स्कोअर 25 पैकी 22 झाला होता, आणि म्हणून मला त्यांनी ICU शिफ्ट केलं होतं. हे मला घरी आल्यानंतर कळलं. तर माझा तो जो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे, मला लंग्स माझे मजबूत करायचे होते, त्यासाठी मला ब्रिदिंगचे खूप एक्सरसाइज करायचे होते, पण हे सारखं दुखत होतं, BP लो हे सगळं असल्यामुळे माझे एक्सरसाइज माझे ते 2-3 दिवसात व्हायचे नाही. तर मी तरीसुद्धा मग हळूहळू असं करायचे. नंतर एक महिन्यानंतर थोडी माझी रिकवरी झाली आणि माझ्या मुलींनी 1-1 तासाचा अलार्म लावला की दर 1 तासाने तू एक्सरसाइज करायचे. मग ते एक्सरसाइज होते स्पायरोमॅट्रीचे होते, योगाचे होते, ब्रिदिंगचे होते, नंतर बलून फुगवायचे, स्ट्रॉचे जेवढे होतील ते 1-1 तासाने असे करायचे, आणि वॉकिंगचे होते, वॉकिंग पण 15 मिनटापेक्षा जर चालले की मला धाप लागायची. अशा कंडिशनमध्ये मी तरी जिद्दीने 1-1 तासाने असे 2 महिने मी एक्सरसाइज केले वेड्यासाठी, फक्त मी आणि एक्सरसाइज. तर आता मला असं वाटतं की आपण एवढं कसं काय आपल्याला जमलं, तर ते असं मी नाही जमवलेलं, ते सगळं माझ्या बापूंची कृपा. त्यांनी माझ्याकडनं इतकं वेड्यासारखं म्हणण्यापेक्षा जिद्दीने सगळं करून घेतलं आणि मी त्याच्यातनं 2 महिन्यानंतर माझं डे टाईमचं ऑक्सिजनची लेवल काढायला सांग, म्हणजे ऑक्सिजन माझं निघालं फक्त डे टाईम. आणि रात्री झोपताना, टॉयलेटला जाताना, आंघोळ करताना वगैरे ते लावायचं आणि ते सगळं करायचं. तर मग ज्या दिवशी माझं 2 महिन्यानंतर जेव्हा माझं ऑक्सिजनचं काढलं डे टाईमचं, तेव्हा मला इतका आनंद झाला, मी अख्ख्या घरभर फिरली. पहिल्यांदाच किती दिवसांनी मी घरभरला, खूप आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी तो माझा आनंद एकदम कमी झाला.
म्हणजे एकदम मी नर्वस झाली का, तर माझं जेव्हा पहिलं HRCT केलं होतं तेव्हा त्यांना माझ्या चेस्टमध्ये माझ्या पोटामध्ये लिम्फ नॉड्स दिसल्या होत्या, मोठ्या मोठ्या साईजच्या लिम्फ नॉड दिसल्या होत्या. मग ते सगळे ते सगळे रिपोर्ट घेऊन माझा मुलगा सगळेजण डॉक्टरकडे, आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो. फॅमिली डॉक्टर म्हणाले की आता आपल्याला त्याच्यासाठी पुढची इन्व्हेस्टिगेशन करा, म्हणून मग अँकोलॉजिस्टकडे गेलो. तर अँकोलॉजिस्ट म्हणाले की शरीरात सगळीकडे नक्की कुठे कुठे आणि कुठची बायोप्सी करायची हे कळत नाही, त्यामुळे आपल्याला होल बॉडी स्कॅनिंग करावं लागेल, होल बॉडी पेट स्कॅन करावं लागेल आणि त्याच्यासाठी 3 ते 4 तास लागतील. तर मी म्हटलं की आत्ता जस्ट माझं डे टाईमचं ऑक्सिजनचं निघालं, अजून तर मी घेते, तर मला कसं काय एवढं झालं. तर आपण म्हटलं अजून थोडीशी वाट बघूया. पूर्ण माझं एक झालं ना ऑक्सिजनचं निघून गेलं की आपण मग पेट स्कॅन करूया, त्याप्रमाणे ठरलं. पण ते निघालं मला 20 ते 22 दिवस आणखी लागले, आणि त्या 20 ते 22 दिवसामध्ये मला एवढं टेन्शन, आणि टेन्शन म्हणण्यापेक्षा विश्वास होता बापूंवर. तर बापूंना आणि मोठ्यांना मी सारखी म्हणते की बापू तुम्ही मला एवढा सगळ्यात नकळलं आणि आता काय आहे, पण मला माहिती आहे. म्हटलं तुम्हीच सगळं बरं करणार, तुम्ही सगळं ते व्हॅनिश करायचं, तुम्ही सगळं मोठे आई आणि बापनं सतत ते 20-22 दिवस सतत तेच सांगायचे. आणि जे काय मला सांगितलं होतं सुचिताने जॉब करायला ते सर्व मी करत होते, उपासना अटेंड सर्व करायचं, या एक्सरसाइज करत होते, सगळं करतो, कारण मला त्याच्यातनं बाहेर पडायचं होत्या ऑक्सिजनच्या जी होती मला त्याच्यातनं. आणि मग मी असं बोलत मग 20-22 दिवसांनी माझा हे झाला, पेट स्कॅन चालू असताना पण मी मोठ्या आईला आणि बापूंना सांगत होती की मला सगळं वॅनिश कर, हे सगळं मिरॅकल तूच करू शकतो. आणि 4 दिवसानंतर माझा रिपोर्ट आला आणि खरोखर माझ्या बापूंनी मला मिरॅकल केलं आणि माझं सगळं वॅनिश केलं, काही त्याच्यात दिसलं नाही. ते जे सगळं होतं ते सगळं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या इन्फेक्शनमुळे एवढे मोठे मोठे नॉट्स दिसत होते आणि सगळं माझ्या बापूने ते घालवलं. आणि अशाप्रमाणे माझं मन सामर्थ्याचे अनिरुद्ध आहे ना माझं, मी म्हणते जेव्हा तो पूर्ण मला हॉस्पिटलपासून ते पूर्ण ह्या 20-22 दिवसात पूर्ण माझं मन खंबीर आणि बलवान करून मला एकदम उभी केली बापूने. आणि मी वेळोवेळी जेव्हा मला असं झालं आहे, माझ्या ताप आला आहे, मला ऑक्सिजन लावला, मी घरी आले आहे, मला अजून ऑक्सिजनची हे होत नाही आहे, लेवल कमी होत नाही आहे, मला BP कमी होत आहे, माझं नॉड्सला आहे, ह्याचे सगळे रिपोर्ट्स मी सतत डॉक्टर लीलमला पडेलकरला देत होती. आणि ते माझे निरोप सुचितादांपर्यंत जात होते आणि सुचितादा मला सांगत होते जे डॉक्टर सांगतील ते सर्व त्याप्रमाणे करा. आणि सगळं मी सुचितादांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरना फॉलो केलं आणि मला मी ह्या सगळ्यातनं बाहेर पडले. एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा, श्रीराम अंबज्ञ नाथ संविध नाथ संविध.